पुढची बातमी चिपळूणमधून येते. चिपळूणमध्ये विमा कंपनीचे अधिकारी व्यापाऱ्यांना धमकावत आहेत. यामध्ये एक ही मोठी बातमी समोर येते, माल सडत आहे तरी अजूनही पंचनामे झाले नाहीत, पूल तुटून गेले आहेत, गावांचे संपर्क तुटलाय तरीही अजून मदत मिळालेली नाही. याबाबत आदिती तटकरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर यांनी. राजधानी म्हणून चिपळूणची ओळख आहे. चिपळूणला महापूर आला आणि एका रात्रीत चिपळूणचं संपूर्ण जनजीवन आहे विस्कळीत झाले. मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पाठोपाठ दौरे व्हायला लागले आहेत, मात्र अजूनही स्थानिकांना मदतीच्या हातासाठी घोषणा केल्या जातात, वास्तवात मदत मिळत नाहीये. व्यापारी वर्ग आपल्या समोर उपस्थित होता, त्यांनी आपले प्रश्न मांडलेले आहेत. इन्शुरन्स कंपनीच्या अधिकारी त्यांना धमकावत आहेत. अशा वेळेला पालकमंत्र्यांनी या ठिकाणी आलेले आहेत. आदिती तटकरेंच्या सोबत मी आहे, जाणून घ्या त्यांच्याकडनं भावना की तुम्ही पाहिलं संपूर्ण काय दुःख होतं लोकांचं. कोकण हा एका मोठ्या संकटात असताना या ठिकाणी राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, यांनी आम्हाला जास्तीत जास्त मदत करणं हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. शासनाच्या वतीने जी काही तातडीची मदत आहे ही लवकरात लवकर नागरिकांपर्यंत, व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचणं हा त्याच्यातला एक अतिशय महत्वाचा भाग आहे. सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी आणि आम्ही काही स्थानिक पालकमंत्री, लोकप्रतिनिधी त्या बैठकीमध्ये होतो. इन्शुरन्स कंपन्यांच्या संदर्भातली एक बैठक आयोजित केली. व्यापाऱ्यांच्या, इन्शुरन्स कंपन्यांच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत याही आम्ही त्या ठिकाणी मांडल्या आणि त्याच्यावर मार्ग काढून त्यांना ज्या सूचना आहेत या त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. नक्कीच व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या पायावर उभं राहण्याचं बळ हे राज्य शासनाच्या वतीने दिलं जाईल आणि त्याचबरोबर जे त्या ठिकाणी ग्रामीण भागातील सुद्धा नागरिक हे खरं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आहेत यांनाही जास्तीत जास्त मदत ही शासनाच्या वतीने केली जाईल. साळगावकर, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.